भोर येथे यात्रेनिमित्त भव्य कुस्तींचे दंगल, कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणार का कोणी? मालेगावी 3374 वाहनांवर कारवाई, पोलीस अधीक्षक निलोत्पन्न यांची माहिती। नाशिक विभाग सरचिटणीसपदी प्राध्यापक राजेंद्र दिघे, वर्ग मैत्रिणी पसार, शाळकरी मुले बेपत्ता होण्याच्या घटना। नमस्कार, मी विवेक साळुंके, आपण बघत आहात प्रबंधभूमी न्यूज। प्रबंधभूमीच्या बातमीपत्रात मी आपले स्वागत करतो। आता बघूया सविस्तर बातम्या। देवळा तालुक्यातील भोर येथे यात्रेनिमित्ताने भव्य कुस्त्यांचे दंगल आयोजित करण्यात आले होते। देवळा पंचक्रोशीसह 40 गाव, कोपरगाव, मालेगाव, सटाणा व समस्त कसमादे भागातून मोठ्या प्रमाणावर कुस्तीगीरांनी दंगलीत सहभाग नोंदवला। पीरबाबा यात्रा उत्सवानिमित्त आयोजित कुस्तीचे उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी केले। या कुस्तीचे देवळा परिसरातील गावातील कुस्तीप्रेमी नागरिकांनी आनंद लुटला। यंदाच्या मोसमातील ताजा कांदा बाजारात आल्यामुळे जुन्या कांद्याला भाव नाही, जुन्या कांद्याचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे। मागील वर्षीचा सुमारे 3 ते 4 लाख टन जुना कांदा राज्यात तसाच पडून असल्यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत। हजारो रुपये कांद्याच्या नावाखाली शेतकऱ्यांनी मातीत ओतले आहेत। आता भाव मिळाला नाही तर उपासमारीची वेळ बळीराजावर येऊन ठेपली आहे। किमान 1500 रुपये प्रति क्विंटल वाजवी किंमत घोषित करावी अशी मागणी होत आहे। मालेगाव शहरात सैराटपणे वाहणाऱ्या वाहनांवर ताबा लावण्याची कारवाई मालेगाव पोलीस प्रशासनातर्फे हाती घेण्यात आली आहे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्या 3374 जणांवर मालेगाव पोलिसांतर्फे कारवाई करण्यात येऊन तब्बल 1,08,600 रुपयांचा दंड वसूल करून 51 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती मालेगावचे पोलीस अधीक्षक निलोत्पल साहेब यांनी दिली। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नाशिक विभागीय सरचिटणीसपदी राजेंद्र दिघे यांची नियुक्ती करण्यात आली। शिक्षक समितीमध्ये गेल्या 23 वर्षापासून सक्रिय काम करीत असलेले प्राध्यापक राजेंद्र दिघे यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून नाशिक विभाग सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आलं। नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या 2 मुली बेपत्ता झाले। बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध सर्वत्र घेऊन देखील आढळून आले नसल्याने गंगापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। वारंवार घडत असलेल्या अशा घटनांमुळे मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। परिसरात भीतीचे वातावरण असून पोलीस प्रशासनातर्फे सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।